सांगली जिल्ह्यातील कर्नाळ येथील त्या कोरोनाबाधित रुग्णाच्या घरातील आठ जणांचे चाचणी अहवाल हे कोरोना निगेटिव्ह आलेत तर त्या रुग्णाच्या संपर्कातील नऊ जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत अशी माहिती कोरोना नोडल अधिकारी डॉक्टर संजय साळुंखे यांनी दिली आहे सांगलीच्या कर्नाळ गावातील एका पस्तीस वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यामुळं सांगली जिल्ह्यामध्ये खळबळ माजली होती सातारा येथे आजीच्या अंत्यसंस्कारावेळी मुंबईतून आलेल्या मावसभावाच्या संपर्कात आल्यामुळे तो व्यक्ती कोरोनाबाधित झाला होता साताऱ्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नोडल अधिकारी डॉक्टर संजय साळुंखे आणि आरोग्य अधिकारी डॉक्टर भूपालगिरी गोसावी यांनी तात्काळ त्या व्यक्तीला त्याच दिवशी मिरजेच्या आयसोलेशन वॉर्डामध्ये दाखल केलं होतं मी डॉक्टर संजय साळुंखे सांगली जिल्ह्यामधील मिरज तालुक्यातील कर्नाळ गावाच्या एका रहिवाशाचा रिपोर्ट काल आम्हाला पॉझिटिव्ह म्हणून प्राप्त झाला या व्यक्तीच्या निकटच्या संपर्कातील आम्ही घरातील आठ व्यक्ती त्याच्यानंतर बुधगावमधील चार व्यक्ती आणि बेडगमधील पाच व्यक्ती अशा सतरा व्यक्ती आम्ही आयसोलेशन कक्षात दाखल केलेल्या आहेत त्यापैकी त्याच्या घरातील जे निकटच्या सहवासातील आहेत त्या सर्वांच्या आठच्या आठ लोकांचे रिपोर्ट सध्या प्राप्त झालेले आहेत आणि आठही लोकांचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत रविवारी त्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता त्यानंतर आरोग्य यंत्रणेनं सतर्कता दाखवत त्या रुग्णाच्या कुटुंबातील आठ जण आणि बुधगाव बेडगमधील संपर्कातील नऊ जणांना मिर्जेच्या आयसोलेशन वॉर्डामध्ये दाखल केलं होतं काल त्यांच्या घशांचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते आज सतरापैकी त्या व्यक्तीच्या कुटुंबातील आठ व्यक्तींचे अहवाल हे निगेटिव्ह आलेत तर उर्वरित बुधगाव आणि बेडग येथील नऊ जणांचे अहवाल मात्र प्रलंबित आहेत अशी माहिती डॉ संजय साळुंखे आणि डॉ गिरी गोसावी यांनी दिली आहे दरम्यान आज त्या व्यक्तीच्या कुटुंबातील सर्वच्या सर्व अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे सांगलीकरांना काही अंशी दिलासा मिळालाय मात्र कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी जनतेनं खबरदारी घेणं आवश्यक आहे सतीश चव्हाण सी न्यूज मराठी सांगली